भुकेलेल्या लोकांना अन्न तहानलेल्या लोकांना पाणी उघड्या नागड्या लोकांना वस्त्र बेरोजगार बेकारांना रोजगार जी माणसं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण पशुपक्ष्यांना प्राण्यांना अभय निराश झालेल्या लोकांना हिंमत अशा पद्धतीची दशसूत्री संत गाडगे महाराज यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या जगाला दिली होती आणि या दशसूत्रीप्रमाणे आपलं प्रशासन शासन सरकार काम करेल असा आदर्श घेऊन तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगे महाराज यांची ही दशसूत्री दर्शनी भागात लावली होती की मंत्रालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला ती दशसूत्री दिसावी आणि ती दिसल्यानंतर उद्धव ठाकरे सरकार जे आहे हे कोणत्या पद्धतीनं कोणत्या विचारधारेवर काम करणार आहे अशा पद्धतीची विचारधारा लगेचच लोकांच्या नागरिकांच्या लक्षात यावी असा उद्देश तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या मनामध्ये होता त्यांचा हेतू तसा होता परंतु महाराष्ट्रामध्ये अनाकलनीय राजकीय बदल घडले आणि त्याच्यानंतर एका रात्रीमध्येच शिंदे सरकार सत्तेमध्ये आलं आणि आल्यानंतर जे जे उद्धव ठाकरे यांचं आहे ते ते काढून फेकावं मग भलेही ते संतांचं असेल महापुरुषांचं असेल महामानवांचं असेल याचा कोणताही विचार आणि पाचार न करता शिंदे सरकारनं गाडगेबाबांची ही जी दशसूत्री होती ती प्रवेशद्वारावरून हटवून टाकली होती अर्थातच गाडगे महाराजांचा झालेल्या अपमानाबद्दल संभाजी ब्रिगेडला प्रचंड राग आला आणि अत्यंत जागरूक कार्यकर्त्यांची फळी असणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेनं काल महाराष्ट्रामध्ये जागोजागे निदर्शनं केली आंदोलन केली आणि शिंदे सरकार हे संत विचारांच्या विरोधी आहे परिवर्तनवादी पुरोगामी विचारांच्या विरोधी आहे कारण उद्धव ठाकरे यांना विरोध करण्याच्या नादामध्ये यांनी चक्क संत गाडगे महाराज यांनी दिलेली विचारांची दशसूत्री हटवली होती आणि संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाचा धसका या शिंदे सरकारनं घेतला आणि आजच बातमी कळालेली आहे की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा संत गाडगे महाराज यांची दशसूत्री अत्यंत अभिमानानं विराजमान केलेली आहे आणि शिंदे सरकारनं ती पुन्हा एकदा लावलेली आहे अशा पद्धतीनं संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाचा धसका घेण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे बांधवांनो संभाजी ब्रिगेड हे अत्यंत जागरूक कार्यकर्त्यांचं संघटन आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी संभाजी ब्रिगेडमध्ये या आणि महामानवांच्या विचारांचे वारसवा असं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ